लोहारा तालुक्यातील उंडरगाव चौरस्त्याजवळ उभ्या मोटरसायकलीला ॲपेनं जोराची धडक दिल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या सोलापूर आणि उस्मानाबाद इथे दोघांवरती उपचार सुरू आहेत. तालुक्यातील करजगाव येथील कुमार राम पाटील आणि तावशीचे रहिवाशी आणि हल्ली मुक्काम पनवेल जिल्हा ठाणे येथील राजेंद्र वसंत पवार हे दोघे मेहुणे असून लोहारा उंडरगाव मार्गे तुळजापूर तालुक्यातील कारला गावाकडे जात असताना उंडरगाव येथील चौरस्त्याच्या नजीक राजेंद्र सूर्यवंशी यांच्या वीटभट्टीजवळ रोडच्या खाली उभे राहून जवळील बिस्लरी पाणी पित असताना कारला गावाकडनं भरधाव वेगानं येणाऱ्या ॲपेनं त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे तर ॲपे चालक पसार झालाय. याबाबत घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस विजय कोळी यांनी शेवाळणे यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामा केला आहे. यशवंत भुसारे, सी24 तास, लोहारा उस्मानाबाद.